सो एक झाली तुमची ही वरची लाईन विच इज कॉल्ड अ सपोर्ट लाईन, रेजिस्टन्स लाईन. ही रेजिस्टन्स लाईन झाली. दुसरी लाईन जी झाली ही सपोर्ट लाईन झाली. ठीक आहे, दिस इज आर अँड दिस इज एस. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे काही मार्केट आहे ही प्राईस फ्लक्च्युएशन चालू राहते. जेव्हा रेजिस्टन्स ब्रेक करते तेव्हा मार्केट अपसाईडला जाते, जेव्हा सपोर्ट ब्रेक करते तेव्हा मार्केट डाऊन साईडला जाते. प्रत्येक टाईम फ्रेममध्ये छोटे छोटे सपोर्ट अँड रेजिस्टन्स फॉर्मेशन कंटिन्युअसली होत राहते. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये तुम्हाला या मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करायचे आहे, याच्यासाठी वेगवेगळे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स फॉर्म झाले आहेत. ठीक आहे, कॅन्डल, CANDLE, कॅन्डल स्टिक. ठीक आहे, आता या कॅन्डल स्टिकला कशा पद्धतीने ट्रेड करते, कॅन्डल स्टिकचे वेगवेगळे नाव आहे. आज आपण जी सगळ्याची मेजर जी कॅन्डल बघणार आहोत त्या कॅन्डलचं नाव आहे हॅमर. ठीक आहे, आपण बघणार आहोत हॅमर. आता ही हॅमर जी आहे ही याच्या नावावरून तुम्हाला लक्षात येत असेल ती कशी दिसते. जे आपण हळूहळू जे नावं बघत जाऊ ना, हे एकदम युज्युअल नाव आहेत सगळे. आता हॅमर म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यात येते हातोडी. ऑफकोर्स इट्स शूर लाईक हातोडी, हे हातोडीसारखेच दिसते. ठीक आहे, आता ही हातोडी, आता जर तुम्ही जर याला गुगलवर बघाल, यूट्यूबवर बघाल, भरपूर तुम्हाला हातोडीचे व्हिडिओ दिसतील, छोटे छोटे व्हिडिओ दिसतील. पण याला ट्रेड कसं करायचे याचे प्रॉस्पेक्टिव खूप वेगवेगळे आहेत. आपण छोटे छोटे आज ट्रेडिंग पॉईंट ऑफ व्ह्यूचे सुद्धा प्रॉस्पेक्टिव हॅमरचे लक्षात घेऊ. ठीक आहे, लेट मी क्लिअर दिस फर्स्ट. आता हॅमर मेजर, ठीक आहे, हॅमर HAMMER हॅमर. बापरे, भलतीचकडे लिहिलं गेलं. हॅमरचा कलर जो आहे तो, हॅमरचा पहिला आपण साईज बघू. हॅमरचा साईज, ठीक आहे, कधीही ही हॅमर अशी का बनते याचा आपण सगळ्यात पहिले लॉजिक अंडरस्टँड करू. लेट सर अंडरस्टँड द स्क्रीन नाही लॉजिक. दिसत बरोबर, माय गॉड, सगळ्यांना नाही दिसत आहे स्क्रीनवर हॅमर दिसतच नाही. तुम्ही जे टाईप केलं हॅमर काही नाही, दिसत नाही. मला विजिबल आहे. एक वेळ मी परेपासून मिटवतो, पहिलेपासून लिहितो. दिसतो नाही का? नाही का? एक वेळ मी हा पॅड डिस्कनेक्ट करतो आणि परत कनेक्ट करतो, थांबा. तर मी स्क्रीनशॉट पाठवतो ग्रुपवर. याला डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करतो. असं का बरं होत नाही? नाही, ग्रुपवर हे नाही आलं सर, तुमचा स्क्रीनशॉट नाही आला. पण बरंच, एकदा मला सगळेजण ओके करा ना, की सगळ्यांना नसेल दिसत तो माझ्याकडे प्रॉब्लेम आहे. बाकीच्यांना दिसत असेल? मला दिसतोय इथे, मला दिसतोय. दिसत आहे सर, अभिनंदन. दिसत आहे ना? ओके, डन. यस, सो लेट्स जम्प. सगळ्यात पहिले जे आपण शिकणार आहोत कॅन्डलस्टिकमधला बेसिकमधला बेसिक गोष्ट आहे, जी की खूप चांगला रिझल्ट येतो, पण याला लोक ट्रेड बरोबर करू शकत नाही. त्याचे कारण काय ते पण आपण बघू. सर, तुमच्याकडे सर इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल. आता दिसत आहे सर. आता दिसतंय ना? ओके, सो याचं नाव आहे हॅमर, HAMMER हॅमर. ठीक आहे, आता हॅमरमध्ये फक्त न्यूट्रल नेम आहे याचं. हॅमर, हॅमरचं बिहेवियर कसं राहते, मार्केट कधीही अशा अशा पद्धतीने येते. ठीक आहे, आज जर तुम्ही बघितलं असेल तर, आणि जातानी सुद्धा अशा अशा पद्धतीने जाते. म्हणजे काय, कुठेतरी सपोर्ट घेत जाते, कुठेतरी रेजिस्टन्स फेस जाते, कुठेतरी सपोर्ट घेत जाते, परत कुठेतरी रेजिस्टन्स फेस करते. सो अशा बिहेवियरनी मार्केट कंटिन्युअसली अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन करत असते. ठीक आहे, आता या अप अँड डाऊनच्या पोझिशन्समध्ये वेगवेगळे कॅन्डलस्टिक फॉर्मेशन्स होतात. आता हे वेगवेगळे कॅन्डलस्टिक काय फॉर्मेशन होतात त्यावर बघू. योगेश तलमले कोण आहे? एनी वन नो योगेश तलमले? ब्रह्मपुरी जाए सर. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, मी जॉईन करू यांना. तो करा करा सर, करा. ठीक आहे, पुढे गेला आता हे. सो आता बघा, हॅमरला ट्रेड करायचे जसं मी सांगितलं की वेगवेगळे प्रॉस्पेक्टिव्स आहेत. सर, वेगवेगळ्या प्रॉस्पेक्टिव्समध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे नेहमी, तो म्हणजे ट्रेंड. ट्रेंड हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. आपण पहिल्या दिवशी डिस्कस केलं आहे, एक असतो बेसिकली आपला, अरे हां, एक सगळ्यात पहिला ट्रेंड आहे आपला अप ट्रेंड. ठीक आहे, दुसरा ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड.
आणि तिसरा ट्रेंड आहे रेंज, रेंज मध्ये मार्केट असणे. ठीक आहे, पहिला अप ट्रेंड, दुसरा डाऊन ट्रेंड, तिसरा रेंज. आता अप ट्रेंड म्हणजे काय, मला वाटतं हे आपण डिस्कस केलं होतं का पहिल्या दिवशी, बरं केलं असेल नसेल परत सांगतो. अप ट्रेंड म्हणजे मार्केट अशा अशा डिरेक्शननी चाललं आहे. आता हा टाईम फ्रेम तुमचा कोणताही होऊ शकतो, होऊ शकते हे डेलीमध्ये चाललं आहे, होऊ शकते हे 1 मिनिटमध्ये चाललं आहे, होऊ शकते हे 5 मिनिटमध्ये चाललं आहे. सो वेगवेगळ्या टाईमफ्रेममध्ये तुम्हाला वेगवेगळे बेसिकली ट्रेंड दिसतील. ठीक आहे, आता डाऊन ट्रेंडचं सुद्धा सेम आहे, डाऊन ट्रेंड असा असा राहतो, हे वेगवेगळ्या टाईमफ्रेममध्ये वेगवेगळे ट्रेंड दिसतील. रेंजमध्ये काय राहते, रेंजमध्ये सपोज जर तुम्ही मोठ्या टाईमफ्रेममध्ये जर चेक करत असाल तुम्ही, सो मोठ्या टाईमफ्रेममध्ये तुम्हाला मार्केट अशा झोनमध्ये फिरताना दिसतं आहे. ठीक आहे, या झोनमध्ये एक प्राईजमध्ये. आता याच्याचमध्ये फक्त जर तुम्ही जर याला डेलीमध्ये बघितलं तर तुम्हाला छोटी रेंज दिसेल, 1 मिनिटमध्ये बघितलं तर तुम्हाला रेंज ही मोठी दिसेल. ठीक आहे, कारण की 1 मिनिटात एवढी दिसू शकते मोठी, पण अल्टिमेटली तो स्टॉक या 500 रुपयाला जर तो फिरत असेल तर 500 वरून तो जाईल आहे 525 525ला जाईल. ठीक आहे, 525 ही त्यासाठी एक रेंज झाली. हे वेगवेगळ्या तुम्ही कोणत्याही टाईमफ्रेममध्ये बघा, तुम्हाला रेंज ही अशीच दिसते, स्क्वेअरमध्ये दिसेल किंवा थोडीशी अशा अशा ट्रेंडमध्ये दिसेल किंवा कुठेतरी नाही का काय होतं रेंजमध्ये, असा मार्केट सरळ असं वरती जात आहे, मग इथे अशी घुमत राहते, अशी अशी घुमत राहते, मग परत थोडीशी खाली येते, मग परत मधात कुठेतरी घुमते, परत वरती येते, परत अशी घुमत आहे. सो दिस अ रेंज मार्केट. सो या रेंज मार्केटला ट्रेड कसं करायचं, ब्रेकआउटने ट्रेड करायचा, आपण ब्रेकआउट नंतर शिकणार. आता लेट मी क्लिअर दिस, हे क्लिअर करतो आहे. हां, आता हॅमर जी बनते ती हॅमरचा साईज जो राहतो तो किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, त्याच्या बेसिसवर कसं ट्रेड घ्यायचं ते आपण शिकणार. हॅमर ही बेसिकली अशी का फॉर्म होते, तर आपण पहिल्या मागच्या जर शिकलो की कॅन्डलचा ओपन हाय क्लोज लो, त्या दिवशी जसं सांगितलं की कॅन्डल सपोज जर इथं जर 500 ओपन होत असेल आहे तेव्हा तुम्हाला समजत नाही की ही ग्रीन राहते की रेड राहते, राईट. पण कॅन्डल जर थोडीशी जर वरती गेली, लेट्स से वरती गेली आणि त्याच्यानंतर जर परत जर कॅन्डल जर खाली आली तर काय होते, ही कॅन्डल ऑफकोर्स तुमची कोणती कॅन्डल ट्रीट होईल, रेड कॅन्डल ट्रीट होऊ शकते या प्राईसच्या खाली जर याची क्लोजिंग झाली तर. ठीक आहे, कारण की याची ही ओपनिंग आहे, इथे ही क्लोजिंग झाली, हा कॅन्डलचा हाय आहे आणि हाच कॅन्डलचा हा लो आहे छोटासा. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघू, याच्यामध्ये क्लिअर करू एक मिनटं, पहिले हॅमर HAMMER. हॅमर, आता याच्यामध्ये ही हॅमर इथून इथं तो ओपन झाली, लेट्स से ही प्राईज आहे, ही जी ज्या काही कॅन्डल स्टिक्स राहतात ना त्या सगळ्या प्राईज राहतात. ठीक आहे, ही प्राईज इथं ओपन झाली या लेवलला. ठीक आहे, या लेवलला ही प्राईज ओपन झाली आहे. आता मला सांगा, याच्यापेक्षा मी एक फ्रेश कॅन्डल घेतो, या प्राईजला ही कॅन्डल इथं ओपन झाली. ठीक आहे, ही प्राईज आपण कन्सिडर करू 100 रुपये, फक्त 100 रुपीजला ही प्राईज ओपन झाली आहे. मार्केटमध्ये चार्ट चालू आहे, डाऊन ट्रेंड आहे, बेसिकली डाऊन ट्रेंड चालू आहे आणि या प्राईजला इथे दुसरी आता एक कॅन्डल, नवीन फ्रेश कॅन्डल ओपन होत आहे 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये. 100 रुपये प्राईज करंटली चालू आहे. आता या 100 रुपयाच्या प्राईजमध्ये काय होतं माहीत आहे का, ही हॅमर इथं अशी तयार झाली. आता यावेळेस ही प्राईज थोडीशी वरती जाते, म्हणजे किती गेली ही प्राईज, गेली 105 रुपये गेली. कन्सिडर करा, 105 रुपयाला ही कॅन्डल गेली इथे. 105ला जाऊन काय झालं, इथं रेजिस्टन्स फेस केला आणि कॅन्डल परत खाली आली. आता खाली येताना काय झालं, ही तर ओपनिंग प्राईज आहे, आता खाली येताना कॅन्डल अशा पद्धतीने खाली 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 आली. गेट इट, गॉट इट. आता याच्यामध्ये परत ही जी प्राईज आहे, ही प्राईज इथे कुठेतरी झोनमध्ये थांबत आहे. आपण 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये चेक करतो आहे, 5 मिनिट्स टाईमफ्रेम, हे सगळं जे चालू आहे 5 मिनिटाच्या टाईमफ्रेममध्ये चालू आहे. प्राईज हलकी खाली आली, परत परत खाली आली, परत खाली आली, परत खाली आली, पूर्ण इथपर्यंत प्राईज ड्रॅग झाली. आता इथे अंडरस्टँड करा, इथे कोणाचा प्रेशर चालू होईल, जर मार्केट जर वरती जायचं असेल तर प्राईज जर वरती जर जायचं असेल, आता ही जी प्राईज आहे ना या प्राईजला कन्सिडर करा तुम्ही 80 रुपीज ओनली, ही 80 रुपयाची प्राईज आहे. या 80 रुपयावर काय झालं माहिती आहे का, बायर्स ॲक्टिव्ह झाले. आता ते बायर्स कुठून आले काय आले,
ते नंतर बघू. पण बाईंग ॲक्टिव्ह झाली, आता बाईंग ॲक्टिव्ह होणे म्हणजे नाही का फक्त फ्रेश बायर येणे म्हणजेच बाईंग ॲक्टिव्ह होणे असं होत नाही. सो आता ज्या लोकांनी या 105 ला सेल केलं असेल किंवा इथं मधात परत सेल केलं असेल 95 ला, त्या लोकांनी काय केलं, त्यांच्या पोझिशन एक्झिट मारल्या. ज्यांनी इंट्राडेमध्ये सेल केलं असेल, पोझिशनलमध्ये सेल केलं असेल, त्या लोकांनी त्यांच्या पोझिशन इथे एक्झिट मारल्या. ठीक आहे, सो इथे आपण म्हणू एक्झिट. ठीक आहे, सो इथे ही जी प्राइस आहे ही झाली एक्झिट. आता एक्झिट होणे म्हणजे नेमकं काय आहे, तर एक्झिटचं बिहेवियर जर तुम्ही जर सेल साईडला असाल आणि अदरवाईज तुम्ही फ्रेश एंट्री मारली असाल, तर एक्झिटचा ऑर्डर हा बाय ऑर्डर म्हणून लागतो. ठीक आहे, याचे बिहेवियर समजून घ्या, बाय ऑर्डर लागतो. म्हणजे मी जर सपोज जर या स्टॉकला इथे 95 वर सेल केलं आहे, सेल केल्यावर मला प्रॉफिट कधी होईल, जेव्हा तो खाली येईल 80 पर्यंत आला तो. आता मला वाटलं अरे नाही चकाय चला डिसेंट प्रॉफिट, एकदम मस्त, बिलकुल 15 रुपयाचा बेनिफिट भेटला, माझ्याकडे 1000 क्वांटिटी आहे, मी 15,000 रुपये इथे माझे बुक करतो. ठीक आहे, आता मी इथे माझे 15,000 बुक केले, म्हणजे काय केलं, मी स्टॉक बाय केला. आता स्टॉक मी कोणाला तरी माझा पोझिशन एक्झिट केला, मी सेल साईडला इंट्राडेला पोझिशन बनवली आहे आणि सेल साईडची पोझिशन मी आता माझी एक्झिट मारतो आहे, म्हणजे कोणतरी परत बाय करत आहे, म्हणजे माझ्याकडूनसुद्धा बाय झालेला आहे तो स्टॉक, राईट. सो इथे नवीन बायरसुद्धा आले आणि ही पोझिशन एक्झिटसुद्धा केली, त्याच्यामुळे काय झालं, ही प्राईस दन 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 पूर्ण वरती इथपर्यंत गेली. म्हणजे जेवढी बॉडी मगाशी फुल लेंथ कॅन्डल दिसत होती, आता ती फुल लेंथ कॅन्डल न दिसता तिची फक्त बॉडी दिसत आहे अर्धी एवढी. सो ही अर्धी बॉडी दिसत आहे आणि मॅक्झिमम वीक दिसत आहे. आता ही जी वीक आहे ही म्हणजे कॅन्डल मगाशी इथपर्यंत गेली होती. होऊ शकते इथं ओपनिंग झाली कॅन्डल, नाही गेली वरती, कळत आहे, नाही गेली वरती, थोडीशी खाली आली. आता काय होतं माहिती आहे का, याचं बिहेवियर अंडरस्टँड करा. सपोज जर प्राईस जर इथं जर ओपन होत आहे, लेट्स इथे जर ओपन होत आहे आणि इथं जर ही जर कॅन्डल जर क्लोज होत आहे, ठीक आहे, ही जर कॅन्डल जर क्लोज होत आहे, तर या कॅन्डलचा कलर कोणता राहायला पाहिजे सांगा. आता सगळेजण सांगा या कॅन्डलचा कलर कोणता राहायला पाहिजे. रेड. रेड, ओके. एनी अदर, अजून कोणी, अजून कोणी सांगू शकता या कॅन्डलचा कलर कोणता राहिला पाहिजे, कारण की आपण ओपन हाय लो क्लोज हा त्या दिवशी शिकलो आहे. मंगेश सर कोणता राहिला पाहिजे कॅन्डलचा कलर. रेडच राहिला पाहिजे. राहुल सर तुम्ही, नाही आता तर मी नाही आता तर मी स्क्रीन ही ओपन केली आहे म्हणून दिसत आहे. बरं ठीक आहे, चला मी सांगतो. या कॅन्डलचा जो कलर आहे ना, या कॅन्डलचा हां या कॅन्डलचा जो कलर आहे ना, या कॅन्डलचा कलर ऑफकोर्स रेड राहायला पाहिजे. का बरं, कारण की ही कॅन्डल इथे ओपन झाली आणि खाली क्लोज होत आहे, खाली क्लोज झाली, ठीक आहे, या कॅन्डलचा कलर रेड होत आहे. पण कॅन्डल ही काय सांगत आहे माहीत आहे का, ही कॅन्डल जरी रेड कलरची असेल तरी इचं इंडिकेशन जे आहे ना, ती इंडिकेशन बुलिश आहे. या कॅन्डलचं इंडिकेशन बुलिश कसं आहे, आता मी तुम्हाला सांगतो. प्राईज 80 रुपयावरून ड्रॅग करत 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 डायरेक्ट वरती गेली, ठीक आहे, कुठपर्यंत क्लोज केली येणे, 95 पर्यंत क्लोज केली, म्हणजे 95 च्या जवळजवळ येणे या कॅन्डलनी क्लोज केलं. इचा ओपन झाला होता 100 रुपयाला, इचा हाय होता 105 ला. सो 105 वरून 80 रुपये, म्हणजे ही जी इच्यासाठी जी मोठी जी मुवमेंट होती, या मोठ्या मुवमेंटमध्ये इथं बायर खूप स्ट्रॉंगली ॲक्टिव्ह झाले आणि इथपर्यंत नेलं या कॅन्डलला. ठीक आहे, आता होऊ शकते याच्यानंतर परत जी दुसरी जी कॅन्डल आहे ती इथे ओपन होईल, इथे ओपन होईल, कशी ओपन होईल, ठीक आहे, आपण ते नंतर बघू. सो ही जी कॅन्डल आहे ही रेड कॅन्डल तयार झाली. आता लेट्स से सपोज जर ही जर प्राईस जर सेम परत मी इथे ड्रॉ करतो, ही जर प्राईस जर अशी आहे, ही कॅन्डल इथं अशी आली आहे, आता ही इकडे झाली आहे, ठीक आहे. आता ही कॅन्डल आहे, याचा ओपनिंग प्राईस जो आहे ना, याचं ओपनिंग कॅन्डल ही होती, ओपनिंग प्राईस ही होती किती, 100 रुपीज, ठीक आहे, 100 रुपीज ओपनिंग प्राईस होती आणि खाली 80 ला याचा लो लावला. आता इथून परत ही कॅन्डल जी आहे ही क्लोज झाली या प्राईजला, म्हणजे क्लोज झाली ही लेट्स से तुमची 105 ला क्लोज झाली, कन्सिडर करा. आता आता बघा या कॅन्डलमध्ये ऑफकोर्स इचा ओपन इथे आहे,
या कॅन्डलनी लो तर लावला होता, परत ही कॅन्डल खाली आली होती तेव्हा ही बेसिकली रेड दिसत होती, पण ही परत इथून सेम कंडिशन जसे बायर ॲक्टिव्ह झाले, ज्यांनी पोझिशन घेतल्या होत्या ते एक्झिट झाले, कोणी फ्रेश एंट्री करणारे सुद्धा या ट्रेंडमध्ये ॲक्टिव्ह झाले, त्याच्यामुळे इथं प्रेशर खूप स्ट्रॉंगली जनरेट झाला, बाईंगचा प्रेशर जनरेट झाल्यामुळे खूप फोर्सफुली कॅन्डल पूर्ण वरती घेऊन गेलं मार्केट. म्हणजे जेवढे काय बायर होते, सपोज लेट्स से या साईडला तुमचे 2 लाख बायर असतील आणि या साईडला 2 लाख सेलर असतील, या साईडला 2 लाख तुमचे बायर असतील, ठीक आहे. आता हे जे 2 लाख बायरांना हे शिफ्ट झाले इथे, हे शिफ्ट झाले, याला 3 लाख करून टाकलं. सो हे प्रेशर वरती 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 जात गेलं स्ट्रॉंगली, काय तर बायर ॲक्टिव्ह झाले, परत अदरवाईज इथले काही एक्झिट झाले, इथं काही नवीन एंट्री मारली, त्याच्यामुळे हे रेशो वाढला हा. सो ही जी प्राईज आहे वरती 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 ड्रॅग केली आणि कंटिन्युअसली या कॅन्डलचा ओपनिंग जो होता तो ब्रेक केला आणि ही वरती जाऊन कॅन्डल तयार क्लोज झाली. सो ही झाली त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल. ओके, ही झाली आपली मेजरली ग्रीन कॅन्डल. आता ही ग्रीन कॅन्डल का बरं झाली याचं लॉजिक मी तुम्हाला सांगितलं की इथेही ओपन झाली होती 100 रुपयाला आणि वरती जाऊन क्लोज झाली, यांनी भले लो लावला होता 80 त्याच्यामुळे आपण पहिल्या दिवशी जेव्हा बघितलं की ओपन हाय लो क्लोज हा खूप इम्पॉर्टंट राहतो, तो याच्यासाठीच राहतो की यांनी लो लावला, लोला खूप जबरदस्त बायर ॲक्टिव्ह झाले आणि मार्केटला पूर्णपणे पुश करून घेऊन गेले. ठीक आहे, आता पुश करून गेले याच्यामध्ये मी आता हे मिटवून टाकतो. तुम्हाला कोणाला याचे स्क्रीनशॉट्स वगैरे त्यामध्ये काढायचे असेल तर यू कॅन टेक इट, मी डिलीट करतो याला. आता बघा याच्यामध्ये हॅमर कधी पण कुठं फॉर्म झाली पाहिजे, हा तुमचा बिट्स लेट्स से डाऊन ट्रेंड आहे, ठीक आहे, आणि या डाऊन ट्रेंडला आता इथे हॅमर जर फॉर्म होत आहे, सो हॅमर हीचं जे फॉर्मेशन आहे हे सपोर्टला फॉर्म झाली पाहिजे. बघा सपोर्ट, ठीक आहे, सगळ्यात पहिली गणित हॅमर फॉर्म झाली पाहिजे सपोर्टला, हॅमर सपोर्टला फॉर्म झाली पाहिजे. सपोर्टला का बरं फॉर्म झाली पाहिजे त्याचा आपण रिझन अंडरस्टँड करू. आता हा चांगला डाऊन ट्रेंड भेटत आहे तुम्हाला मार्केटमध्ये, डाऊन ट्रेंड आहे म्हणजे काय, कोणत्याही टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघताय त्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला डाऊन ट्रेंड पाहिजे. तुम्ही 5 मिनिटात बघत आहात तर 5 मिनिटामध्ये पाहिजे, तुम्ही 1 तासात बघत आहात तर 1 तासात डाऊन ट्रेंड पाहिजे. आता हा एक चांगला डिसेंट एक मस्त डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड असताना इथे कुठंतरी ट्रेंड रिव्हर्सल होत आहे, कारण की हॅमर जी आहे ही बेसिकली कोणता पॅटर्न आहे, ट्रेंड रिव्हर्सल आहे, ट्रेंड रिव्हर्सल. भरपूरदा हॅमर फॉर्म होते पण डोळ्याला दिसत नाही लोकांच्या, त्याच्यावर ते ट्रेड घेऊ शकत नाही, त्याला कन्फर्मेशन आहे की नाही हे अंडरस्टँड करू शकत नाही, पण हॅमर खूप पॉवरफुल गोष्ट आहे. आता याच्यामध्ये सपोर्टला जसे आपण म्हटलं की हॅमर सपोर्टला फॉर्म झाली पाहिजे, सपोर्टला काय इंडिकेट करते, का बरं सपोर्टला फॉर्म झाली पाहिजे, सपोर्टला फॉर्म होण्याचं कारण एकच आहे की हा जो ट्रेंड जो डाऊन ट्रेंड चालला आहे या डाऊन ट्रेंडमध्ये हॅमर तयार होणे म्हणजे काय, हा एवढा जो फॉल आहे हा फॉल मार्केटमध्ये पुश केलेला आहे तर देअर आर बायर्स. आणि असं गरजेचं नाही की जेवढे बायर इथं आले होते ते सगळे बायर या टॉपला एक्झिट होऊन जातील डायरेक्ट, सगळे बायर या टॉपला एक्झिट होतील असं गरजेचं नाही आहे, ते बायर इथून मार्केटला कंटिन्यूसुद्धा ठेवतात काही बायर. सो त्याच्यामुळे हॅमर फॉर्म झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट फक्त अंडरस्टँड करायची आहे ही की इथे हॅमरचं एक कन्फर्मेशन कॅन्डल होऊ द्यायचे आहे, अदरवाईज दुसरी जी कोणती कॅन्डल असेल ती दुसरी कॅन्डल या हॅमरचा जो कोणता हाय असेल याच्यावरती जर वीक असेल तर तो वीकचा हाय ब्रेक केला की आपण ट्रेड इनिशिएट करायचा. जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल तर जसा ब्रेक इनिशिएट झाला याचा, म्हणजे हॅमरचा जो कोणता हाय असेल किंवा इव्हन ओपन जरी याचा जर सपोज जर याला छोटीशी अशी वरती जर वीक असेल आणि ओपन इथे असेल आणि ओपन जरी त्याचा ब्रेक केला कॅन्डलनी तरी तुम्ही एंट्री घेत असाल तरी चालते. पण गोष्टी कोणत्या लक्षात घ्यायच्या आहे, हॅमर हा सपोर्टला बनला पाहिजे, ठीक आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे ही भरपूर जणांना लक्षात नाही, जसं आता मी मगाशी सांगितलं की हॅमर ग्रीन आणि रेड, राईट. सो ग्रीन कोणत्या कंडिशनमध्ये होते, जेव्हा वरती क्लोजिंग होते, आणि रेड केव्हा होते, जेव्हा खालती क्लोजिंग होते. सो हॅमरचा जो कलर आहे ना तो कोणताही चालतो, वेदर इट्स अ ग्रीन ऑर रेड, एनी कलर, ठीक आहे, एनी कलर हॅमर. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी जी कन्फर्मेशन कॅन्डल जिला म्हणतो, आता तुम्ही ऑफकोर्स त्याला कन्फर्मेशन कॅन्डलच म्हणाल, तर ही जी कन्फर्मेशन कॅन्डल आहे ना ही पाहिजे ग्रीन. आता कन्फर्मेशन कॅन्डल म्हणजे असं गरजेचं नाही की ते कॅन्डल डायरेक्ट हे इथंच झाली पाहिजे, होऊ शकते ती इथं ओपन होईल आणि मार्केट वरती क्लोज करेल, वरती क्लोज करेल म्हणजे या प्राईजला ब्रेक करून वरती क्लोज झाली पाहिजे ती कॅन्डल. सो धिस इज अ
कन्फर्मेशन कॅन्डल. यू कॅन ट्रीट ॲट इज अ कन्फर्मेशन कॅन्डल. सगळ्यात पहिले एकदम सपोर्टला बनली पाहिजे. इथं सपोर्टला झोन जरी बनवून चालले असेल, झोन जरी बनवत असेल असा, आणि जरी या कॅन्डलचा हाय ब्रेक करत असेल थोड्या वेळानंतर, तरीही चालतं, तरीही ट्रेडमध्ये एंट्री बनते. ठीक आहे, तर या तीन कंडिशन मेजर लक्षात आल्या. तीन कंडिशन जर या मेजर जर लक्षात आलं असेल तर मी बाकीच्या मग कंडिशन्स ज्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करतो परत. नसेल समजलं तर आलं सर लक्षात आलं, बाकी सगळ्यांना आलं असेल तर तुम्ही तिथे मेसेज करून या आलं आहे म्हणून. हो आले आले. येस डन. आता याच्यामध्ये बघा, हा जो हॅमर आहे हा तर सपोर्टला बनत आहे, ठीक आहे, पण होऊ शकते इथं तुम्हाला सपोर्टला बनेल, हॅमर बनेल आणि परत डाऊन ट्रेंड होईल कंटिन्यू चालू. देर आर चान्सेस ना की कन्फर्मेशनही देईल, म्हणजे वरती ग्रीन कॅन्डलही तयार होईल आणि परत धडधड धडधड खाली येणं चालू होईल. होऊ शकते, कारण की मार्केटमध्ये टेक्निकल ॲनालिसिसची जी प्रॉबेबिलिटी ही फक्त 70% आहे. आता याच्यामध्ये काय आयडेंटिफाय करायचं आहे, मार्केटनी सपोज जर हा जर ब्रेकआउट जर दिला असेल, ऑफकोर्स ब्रेकआउट म्हणजे काय, या हाय किंवा क्लोजचा ब्रेकआउट दिलेला आहे, तुम्ही इथे ट्रेड एंट्री इनिशिएट केलेली आहे, तर इथे जर मार्केट जर थांबत असेल किंवा स्लोली वरती जात असेल किंवा जर थोडंसं जर या प्राईसच्या खाली इथपर्यंत जर कॅन्डल आली असेल तर घाबरून जायचं नाही, आपला ट्रेड पटकन एक्झिट मारायचा नाही, कारण की हे बिहेवियर आहे, हे बिहेवियर डाऊन ट्रेंडचं बिहेवियर होतं. इथे सडन बाहेर तर ॲक्टिव्ह झालं आहे डेफिनेटली, पण थोडा वेळ घेऊ शकते मार्केट खाली यायसाठी किंवा मार्केट वरती जायसाठी सुद्धा. आपला इथे लावायचा आपण स्टॉप लॉस, हॅमरचा जो लो राहते ना तो हॅमरचा लो स्टॉप लॉस लावायचा. ठीक आहे, एस एल काय लावायचा, लो, हॅमरचा लो लावायचा. इथे मी एच लिहून टाकतो, हॅमरचा लो तुम्ही नीट लिहून घ्याल इथं, आणि हॅमरचा लो जो आहे ना तो एस एल लावायचा. हॅमरचा लो का बरं एस एल लावायचा, कारण की इथून जे बायर लोक जे धनाधन ॲक्टिव्ह झाले होते ना त्यांची ही बाईंग प्राईज होती. लेट्स से त्या लोकांची बाईंग प्राईज कोणती होती, ही 100 रुपये बाईंग प्राईज होती, 100 रुपीज. हे लॉजिक लक्षात घ्या बरं, त्यांची बाईंग प्राईज 100 रुपये होती, तर त्या 100 रुपयाच्या बाईंग प्राईजनंतर त्यांना पेन कधी चालू होईल, त्यांचा पेन तेव्हाच चालू होईल, कारण की हे लोक नाही का खूप मोठ्या क्वांटिटीत आले होते बरं, म्हणून हे वरती घेऊन जाऊ शकले. आपल्यासारखे लोक जे 1000 क्वांटिटी ट्रेड करतात ना, 1000-2000, ते लोक या हॅमरला वरती घेऊन नाही जाऊ शकत. ठीक आहे, त्यांची क्वांटिटी राहते लाखातमध्ये, 10,000, 5,000, 20,000, 30,000 अशा क्वांटिटी ट्रेड करतात, तर त्याच्यामुळे हे फॉर्मेशन होते. आता लक्षात घ्या, 100 क्वांटिटी 100 प्राईजवर त्यांनी सेल बाय केलं होतं, आणि लेट्स से इथून जर मार्केट जर ड्रॅग डाऊन जर होत आहे, इथून जर ड्रॅग डाऊन होत असेल तर काय होतं माहीत आहे का, हा जो कॅम हॅमरचा जो लो होता हा लो ब्रेक करता येतो. हा हॅमरचा लो ब्रेक करताय म्हणजे यांची जी प्राईज आहे ना 100 रुपीज, ही प्राईज ब्रेक करताय. सो त्यांना लॉस कधी चालू होईल माहीत आहे का, या प्राईजच्या जेव्हा मार्केट खाली येणं चालू होईल, म्हणजे ते 90-95 त्यांच्या अकाउंटमध्ये लॉस दिसणं चालू होईल. सो ते लोकांचा एस एल जर असेल, मोठी क्वांटिटी असेल त्यांचा एस एल, जर कमी असेल 10 रुपयाचा जरी एस एल असेल तर त्यांचा एस एल हिट करेल, इथे एस एल हिट करेल, त्यांची पोझिशन एक्झिट होईल, परत मग इथे फ्रेश सेलर लोक येतात. फ्रेश सेलर लोक इथे येतात कारण की त्यांना वाटते चला हॅमरचा लो ब्रेक केला, मार्केटचा चान्सेस आहे डाऊन साईडला जाण्याचे. काय झालं, यांनी जे एंट्री मारली होती, हे बघा, या लोकांनी जी एंट्री मारली होती इथे हॅमरचे कन्फर्मेशन झाल्यानंतर किंवा हॅमरच्या नंतर ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर, तर ते लोक काय करतात, त्यांची पोझिशन इथे एक्झिट मारतात, कारण की हॅमरचा लो ब्रेक झाला म्हणजे त्यांच्या साईडनी काय झालं, सेल केला आहे त्यांनी इथे, यांनीसुद्धा त्यांची पोझिशन एक्झिट मारली आहे. सो या केसमध्ये मार्केट अजून प्रेशरनी डाऊन साईडला जाते, तर त्याच्यासाठी आपला हॅमरचा जो एस एल आहे ना हा एस एल असायला पाहिजे, हॅमरचा लो. ठीक आहे, आता हॅमरचा एस एल झाला लो. आता बघा परत एक गोष्ट, हे सेलर आणि बायर म्हणजे नेमके कोण आहेत, हे सेलर आणि बायर म्हणजे तुमच्या आमच्यापैकी असतील, लेट्स से मार्केट डीनंतर पाहताल तर एफ आय लोक असतील म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर, डी आय लोक असतील म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर, अजून कोणी असतील आहे व्हॉट एव्हर इट इज, आणि रिटेल इन्व्हेस्टर असतील. ठीक आहे, हे लोक मिळून इथे फॉर्मेशन तयार करतात. आता या फॉर्मेशनचं रिॲक्शन जे आहे हे सगळं असं दिसते, तिथे हॅमर फॉर्म झाली किंवा अजून कोणती कॅन्डलस्टिक फॉर्म झाली. सो आपल्याला काय बरं, इथे ग्रीन कन्फर्मेशन पाहिजे, कारण की मार्केटमध्ये आपल्याला एक गोष्ट अंडरस्टँड करायची आहे की इथून जी प्राईस जी वरती जी झाली, देर इज अ स्ट्रॉंग चान्सेस की आता इथून मार्केट डायव्हर्ट होऊ शकते, म्हणून आपल्याला सपोर्टला एंट्री मारायची आहे, आणि एस एल जो आहे तो आपला हॅमरचा लो लावायचा आहे. ठीक आहे, आता आपण हॅमर नाही का चार्टवर पण बघू, मग मी बाकीच्या परत कंडिशन्स तुम्हाला सांगतो. सर रेकॉर्डिंग चालू आहे का? सर हो, रेकॉर्डिंग चालू आहे का बरं? सर मी लेफ्ट होतो, काम आहे का? ठीक आहे ना, चालेल.
बघा हे सगळे मी डिटेल इथे नोट केले. मी वन बाय वन तुम्हाला हे डिटेल परत समजून सांगतो. ह्यावरचा आपण जर ट्रेंड जो बघितला, पेनला ॲक्टिव करतो, ही स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना एवढी? ठीक आहे, डन. येस, हॅमरचा जो आपण ट्रेंड जो बघितला, तो ट्रेंड सगळ्यात मेजर गोष्ट डाऊन पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, सपोज खाली जर हॅमर बनत असेल तर प्रीवियस ट्रेंड शुड बी अ बिअरिश ट्रेंड. त्याच्यानंतर फॉर्मेशन हे सपोर्टला बनलं पाहिजे. फॉर्मेशन ऑफकोर्स सपोर्टला बनलं पाहिजे. आता परत तिसरी गोष्ट, हॅमरला आपण मगाशी जसं बघितलं की हॅमरचा हा जो साईज आहे, हा साईज का बरं याला हॅमरला असा पाहिजे आणि कोणत्या कंडिशनला ट्रेड करायचा. हॅमरची जी ही जी मेन जी बॉडी आहे ना, ही जी बॉडी आहे ही मिनिमम 80% पाहिजे. ठीक आहे, 80% पाहिजेच. काय ही वीक, सॉरी सॉरी, वीक वीक जी आहे ही वीक 80% पाहिजे आणि जी बॉडी आहे ही मिनिमम 20% पाहिजे. ठीक आहे, बॉडी 20% आहे म्हणजे काय, ही वीक जी आहे हा एवढूसा असा चौकोन डब्बा दिसला पाहिजे. इवन हा छोटा अजून दिसला तरी चालते, पण ही दांडी अशी मोठी प्रॉपर पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला समजते की ही प्राईस इथपर्यंत आली होती आणि इथं बायर एकदम जबरदस्त ॲक्टिव्ह झाले आहेत. ठीक आहे, सो बॉडी ही 80% मिनिमम आणि सॉरी वीक ही मिनिमम 80% आणि बॉडी ही मिनिमम 20% पाहिजे. ठीक आहे, कलर कोणताही असू शकतो. आता फॉर्म्स इन डाऊन ट्रेंड ओनली, ऑफकोर्स राईट, हे डाऊन ट्रेंडलाच फॉर्म झाली पाहिजे. जसं मग असे सांगितलं, प्रिवियस ट्रेंड बिअरिश असणे आणि डाऊन ट्रेंडला फॉर्म होणे इज ॲज गुड ॲज सेम. ठीक आहे, रिअल बॉडी नियर द टॉप, ही हा जो टॉप आहे या टॉपलाच बनली पाहिजे. हॅमरचा कलर हा कोणताही असू शकतो. हॅमरचा कलर एक तर ग्रीन राहू शकतो, ग्रीन राहू शकतो, तुमचा रेड राहू शकतो, पण ट्रेड करताना आपल्याला काही काही गोष्टी प्रिव्हियसली बघायच्या आहेत. त्या मी तुम्हाला काय म्हटलं, आपण जो प्रिव्हि हा जो ट्रेंड आहे ना, हा एकदा फॉर्मेशन झालं कॅन्डलचा, हॅमरचा फॉर्मेशन कॅन्ड झाल्यानंतर जो ब्रेकआउट होईल इथे, त्या ब्रेकआउटनंतर ट्रेड करताना हा जो प्रिवियस ट्रेंड आहे ना, या प्रिवियस ट्रेंडमधल्या सुद्धा कॅन्डल आपल्याला चेक करावं लागतात. ठीक आहे, तर त्या कशा चेक करायच्या ते मॉनिटर करताना डिस्टर्ब प्लीज माईक बंद करा प्लीज. सो हा जो प्रीवियस जो हॅमरचा जो ट्रेंड राहतो ना, या ट्रेंडमध्ये कुठल्या कुठल्या कॅन्डल्स राहतात, त्या कॅन्डल्स आपल्याला इथे कॅन्डल बघायच्या आहेत त्या, आणि याच्यानंतरचा जो आपला जो इथं जो ट्रेड इनिशिएट होईल ना, त्या ट्रेडला सुद्धा बघायचा आहे. आता असं नाही की हॅमर फक्त इंट्राडे मध्ये बघितला, ते जे डेली लोक दोन दोन तीन तीन महिने जे होल्ड करतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा हॅमरचे सगळे नियम सारखे आहे. आपण पहिल्या दिवशी बघतो जसं टाईम फ्रेम कोणता आहे, सो तुम्ही एक मिनटात ट्रेड करत असाल तर तुम्ही इंट्राडे ट्रेड करता, तुम्ही 30 मिनटात ट्रेड करताल तरी तुम्ही इंट्राडे ट्रेड करता, पण तुम्ही डेलीमध्ये जर जात असाल, कॅन्डलस्टिक डेलीमध्ये पाहताल, म्हणजे वन डेची कॅन्डल जर पाहत असाल, तर तुम्ही इंट्राडे ट्रेडर ना आहात, तुम्ही पोझिशनल ट्रेडर आहात. पोझिशनल ट्रेडिंग हा एकदम जबरदस्त फंड आहे, ज्याच्यामध्ये लॉसची रिस्कसुद्धा कमी आहे आणि प्रॉफिटचा रेशोसुद्धा डिसेंटली जनरेट होतो. खूप एकदम खूप मोठा प्रॉफिट होत नाही, थोडा थोडा होता, पण कॅपिटल स्ट्रॉंगली जमा होते. ठीक आहे, ऑप्शनमध्ये बाय करताना, ऑप्शन बाईंग जर करत असाल तुम्ही हे सगळे फॉर्मेशन बघून, तर ऑप्शन बाईंगचे प्रॉस्पेक्ट खूप वेगळे आहेत. सो ऑप्शन बाईंगला तुम्ही सेम पद्धतीने ट्रेड करायचं नाही, कारण की ऑप्शनमध्ये टाइम डिके नावाचा एक वेगळा पार्ट लागतो त्याच्यामुळे. ठीक आहे, लेट जम्प टू द नेक्स्ट पॉईंट. आता याच्यामध्ये परत तिसरा पॉईंट बघा, जसं मगाशी सांगितलं की बॉडी जी आहे ती 20% बॉडी पाहिजे आणि 80% वीक पाहिजे. म्हणजे काय, कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे बघा, 2 टाइम्स 3 टाइम्स म्हणजे तो सेम रेशो निघून जाईल तुमचा, असा सुद्धा चालतो हॅमर. अशी इथं बॉडी चालते, किंवा इथून बॉडी दुसरी सुरू झाली आणि इथं क्लोज होत असेल, या प्राईजला ब्रेक करत असेल, दिस इज ऑल्सो कन्फर्मेशन इन ग्रीन कॅन्डल. म्हणजे काय, एक अपसाईडची मुवमेंट चालू झाली. हे काबर इथं कॅन्डल ओपन झाली आहे, कारण की इथे जे बाहेर होते, इथे जे बाहेर आले म्हणजे या लेवलला काही बाहेर ॲड झाले असेल, काही या लेवलला झाले असेल, काही या लेवलला झाले असतील, आणि इथं त्यांना वाटलं अरे झालं, आता माझा प्रॉफिट चांगला झाला, एक्झिट म्हणून ठरतो. कारण की मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेडर असतात, ज्यांनी इथे एंट्री मारली त्यांना वाटते ठीक आहे मला खूप मोठी रॅली पाहिजे, तर ते लोक इथे 30 पॉईंट कॅप्चर करतात. काही जण म्हणतात नाही ठीक आहे मी इथे एंट्री मारली ना, मला इथे 10 पॉईंट पाहिजे. काही जण इथे एंट्री मारतात म्हणतात 5 पॉईंट पाहिजे. काही जण इथे एंट्री मारतात ना 3 पॉईंट घेऊन जातात, तर परत खाली येते. होऊ शकते
हा 5 पॉइंट वाला या 30 पॉइंट वाल्यापेक्षा जास्ती पैसे कमवत असेल, कारण की यांनी होतेल 10,000 क्वांटिटी ट्रेड केली, याला 5च पॉइंट भेटले, भरपूर प्रॉफिट झाला याचा. यांनी भले इथे 30 पॉइंट घेतले पूर्ण ईदपासून, पण याला प्रॉफिट कमी भेटला कारण की याची क्वांटिटी कमी असेल. सो अशा पद्धतीचे वेगवेगळ्या वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे ट्रेडर्स असतात, त्याच्यामुळे हे कॅन्डलस्टिकचं बिहेवियर, त्याच्यामुळे तशी कॅन्डल फॉर्म होते. ठीक आहे. सो आता ही हॅमर तयार झाली. या हॅमरची जी बॉडी आहे ही मेजर बॉडी 20%, लोअर बॉडी म्हणजे लोअर वीक ज्याला म्हणतो आपण, हा 80% मिनिमम पाहिजे आहे, म्हणजे हा रेशो आहे 1/3. त्याच्यानंतर लोअर वीक जर खूप छोटी असेल तर ती हॅमर होणार नाही. हे बघा, हे असं जर असेल ना असं, तर ती हॅमर होणार नाही. हॅमर कशी असायला पाहिजे, जसं ड्रॉइंग केलं आहे तसंच. कन्फर्मेशन कॅन्डल जे आपण मगाशी डिस्कस केलं होतं, कन्फर्मेशन म्हणजे नेमकं काय, पेन्सिल येत नाही. कन्फर्मेशन म्हणजे काय, आता कन्फर्मेशन म्हणजे नन अदर दॅन बायरची कंटिन्यू ॲक्टिव्हिटी आहे की नाही आहे, म्हणजे कन्फर्मेशन. कारण की आपण एका ट्रेंडला बघितला आहे डाऊन साईडला, आपण डाऊन साईडच्या ट्रेंडला प्रॉपर ट्रेड करतो आहे हॅमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. सो हॅमर हॅमर झाली म्हणजे जे काही मग अशी लॉजिक सांगितलं ते पूर्ण लॉजिक इथे इम्प्लिमेंट झालं आहे. त्याच्यानंतर आता इथे दुसरी जी कॅन्डल आहे ती ग्रीनच व्हायला पाहिजे. देअर शुड बी अ कन्फर्मेशन कॅन्डल, शुड बी अ ग्रीन, फक्त ग्रीनच पाहिजे बुलिश साईडला ट्रेड घेताना. हॅमरचा कलर कोणताही असला तरी चालते, पण ही का बरं ग्रीन पाहिजे, कारण की ही जी एवढी मोठी जी सायकोलॉजी आहे ना, ही किंवा या बायर सेलरचा जो माइंडसेट आहे, तो माइंडसेट आणि प्राईज मिळून अशा पद्धतीची कॅन्डलस्टिक फॉर्म झाली. पण आता आपल्याला कुठंतरी एक कन्फर्मेशन पाहिजे स्ट्रॉंग की ठीक आहे बा, आता इथून मार्केट एका वेगळ्या ट्रेंडला जाऊ शकतं आहे. सो त्याच्यामुळे इथं ग्रीन कॅन्डल पाहिजे, अदरवाईज ही दुसरी जी कॅन्डल आहे नी याला ब्रेक केलं पाहिजे प्रॉपर वरती, याची क्लोजिंग झाली पाहिजे. क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे, अपसाईडला होणं क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता याच्यावरती तुम्ही इथं जर ट्रेड इनिशिएट कराल तर होऊ शकते तुमची थोडीशी रिस्क थोडीशी कमी होईल, पण काय होईल माहिती आहे का, इथली जी पॉईंटची जी मुवमेंट राहील ना एवढी मोठी, एवढी ही इथून जी काही कॅन्डल आहे ही मुवमेंट तुमची भेटणार नाही तुम्हाला ही रॅली. त्याच्यासाठी या कॅन्डलचा हाय जर ब्रेक करत असाल आणि घेत असाल तरी चालते, कारण काय तुम्ही इथे एंट्री माराल आणि हाय SL लावाल, ठीक आहे, डन, काही हरकत नाही. ॲक्च्युली असंच करायला पाहिजे. पण आता काय होतं माहिती आहे का, जसं मी मॅक्झिमम टाईम ऑब्झर्व करतो की हॅमरच्या वरती जशी कॅन्डल गेली ना, आणि हिच्यावरती जेव्हा फर्स्ट जेव्हा जाते, हिच्यावरती जेव्हा हाय जाते ना, तेव्हा मी माझी क्वांटिटी एक्झिट मारून टाकतो. बिलकुल माझी पूर्ण पोझिशन मी एक्झिट मारतो. का बरं एक्झिट मारतो, कारण की देअर आर चान्सेस की कन्फर्मेशन होणार नाही, परत थोडीशी कॅन्डल खाली होऊ शकते किंवा कन्फर्मेशन कॅन्डल छोटीशी होऊ शकते. सो मी काय करतो या केसमध्ये, इथे जसं कॅन्डलचा हाय ब्रेक केला तशी मी एंट्री मारतो. ही कॅन्डल कितीही मोठी हो, मी वरती एक्झिट मारून टाकतो. दुसरी जी कॅन्डल तयार होईल, मी दुसऱ्या कॅन्डलला परत सेम क्वांटिटी ट्रेड इनिशिएट करून टाकतो, म्हणजे माझा एक प्रॉफिट बुक झालेला आहे. होऊ शकते दुसरी कॅन्डल इथं जर ओपन झाली तर अजून मला खालच्या प्राईजमध्ये परत एंट्री मारता येत असेल. होत असेल की ही कॅन्डल वरती गेली आणि परत खालती आली तर मी माझी पोझिशन एक्झिट मारेल. आज मला हॅमर दिसली आणि हॅमरवर मी सेम पद्धतीने ट्रेड पण इनिशिएट केला, मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट, हे जे व्हॉल्यूम जे कन्फर्मेशन आहे ना, हे इंट्राडे ट्रेडरसाठी खूप जास्ती काही कामाचं नाही, कारण की हे खूप वॉलाटाईल राहतं. ठीक आहे, व्हॉल्यूम. पण तुम्ही जर डेली पोझिशनल ट्रेड करत असाल, तुम्ही तुमचा ट्रेड एक दिवसापेक्षा जास्ती दिवस ट्रेड करत असाल, म्हणजे एक दिवस असेल, 10 दिवस असेल, 30 दिवस असेल, 2 महिने असेल, तर हा जो व्हॉल्यूमचे जे खालती जे बार येतात ना, हे बार खूप इम्पॉर्टंट आहे. आता या बारला कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं, जसं खाली व्हॉल्यूमचे बार दिसतात, हा जो व्हॉल्यूम आहे ना, या व्हॉल्यूममध्ये 20 डेज म्हणजे 20चा एक रेशो राहतो. इथे रेशो दिसत नाही 20चा, हे बघा, जोपर्यंत 20चा ब्रेक नाही केला, हे बघा 20चा व्हॉल्यूम म्हणजे 20 डेजचा व्हॉल्यूम असेल हा पूर्ण. हे दिसतंय जी छोटीशी, मी झूम करू का परत याला, दिसत नाही. हे दिसतंय ना सगळ्यांना, हे व्हॉल्यूम इथले हो, ओके, डन.
आता याच्यामध्ये हा जो दिसतोय हा रेशो, हा छोटासा खाली रेशो बघायचा हवा. ही जी लाईन दिसतंय ना ही निळीवाली लाईन, या निळ्यावाल्या लाईननी म्हणजे काय, 20 डेज जेव्हा जेव्हा ब्रेक केलाय ना तेव्हा अपसाईडची मुवमेंट झाली आहे. परत परत भले खाली आहे, बट 20 डेज ब्रेक केल्यावर बघा हे मुवमेंट बघा किती मोठी झाली. आता ह्या 20 डेज ब्रेक केल्यानंतर ही मुवमेंट आली. हा 20 डेजचा आता रेशो बदलेल, कारण की हा 20 हा इथून वरती 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 जातात. आता हा 20 डेजचा रेशो झाला आहे, आता हा ब्रेक केला वरती आहे. सो आपण जेव्हा पोझिशनली ट्रेड करतो ना, म्हणजे एक दिवसापेक्षा जास्ती दिवस, आता हे मी 1 डेमध्ये टाइम फ्रेम चेक करत आहे, 1 वीकमध्ये करतो. 1 वीकचा प्रॉस्पेक्टिव्ह बघा बदलला. आता बघा 1 वीकचा प्रॉस्पेक्टिव्ह पूर्ण वेगळा झाला. आता याच्यामध्ये वेगळा झाला म्हणजे काय, हे बघा दिवस बदलले, हे दिवस वेगवेगळे आले. इथं डिस्ट्रॅक्ट होतो यार माणूस. हा व्हॉल्यूम बघा. आता तुम्ही तुमची पोझिशन तर बाईंगची पोझिशन बनवत असताना, सपोज जर तुम्ही जर पोझिशनल ट्रेडर असाल, बरं पोझिशनल ट्रेडर कोणाला माहिती नसेल तर विचार नाही. मी शब्द तर वापरतोय पण त्याचा अर्थ माहिती आहे की नाही पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे. नसेल माहिती तर मी सांगतो. बघा तुम्ही आज ट्रेड इनिशिएट केला, ठीक आहे, आज ट्रेड इनिशिएट केला, याचा डे 1 आहे, ठीक आहे. डेली कॅन्डलमध्ये तुम्ही चेक करताय आणि त्या ट्रेडला तुम्ही तुमचा टार्गेट भेटतपर्यंत 5 दिवस 6 दिवस 8 दिवस 10 दिवस तुम्ही होल्ड करताय. त्या होल्ड करण्याला म्हणतात पोझिशनल ट्रेड. 1 दिवस ते 10 दिवस तुम्ही होल्ड करतात त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेड, पोझिशनल ट्रेडिंग. दुसरा परत एक नाव आहे त्याला स्विंग ट्रेडिंग असं सुद्धा म्हणतात, ठीक आहे. पोझिशनल ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग. इंट्राडे म्हणजे काय, तुम्ही मार्केट ज्या दिवशी ओपन होतं म्हणजे सेम डे म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग होतं, ठीक आहे. एक असते पोझिशनल ट्रेडिंग, एक असते स्विंग ट्रेडिंग, म्हणजे सेम पोझिशनल ट्रेडिंग, सेम डे ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग. त्याच्यानंतर तिसरा प्रकार BTST, हे माहिती नसेल तर सांगतो. बी म्हणजे बाय, टी म्हणजे टुडे, त्याच्यानंतर एस म्हणजे सेल आणि टी म्हणजे टुमारो. परत म्हणजे BTST, बाय टुडे सेल टुमारो, म्हणजे मी आज या प्राईजला इथे बाय केलं 600 रुपयावर, उद्या सकाळी मार्केट मस्त वरती गेलं, मी याला विकून टाकलं इथे 650 वर. दॅट्स इट BTST, याला म्हणतात बाय टुडे सेल टुमारो. आता बाय टुडे सेल टुमारोमध्ये सुद्धा तुम्ही व्हॉल्यूम चेक करू शकता, कारण की होऊ शकते मी आज BTST पॉईंट ऑफ व्ह्यूनी तर मी घेतला पण मला माझा टार्गेट भेटला नाही, किंवा मला असं वाटलं अरे 650 वरती तर इथं जबरदस्त रॅली बनत आहे, व्हॉल्यूमसुद्धा मस्त वाढलेला आहे, मी कशाला विकू 3:30 वाजता, हा 700 वरती जायचे चान्सेस दिसत आहे, अजून होल्ड करू शकतो. BTST ट्रेड कॅन होल्ड, बट सेम डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेड हा होल्ड करता येत नाही. हा तुम्ही तुमचा 9:30-9:15 वाजता तुम्ही बाय करता आणि हा कंपल्सरीमध्ये तुम्हाला 3:30 वाजता विकावा लागतो, सॉरी हा विकावा लागतो. जर तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेडिंग करताल तर 3:15-3:20 ठेवावा लागतो. बाकी तुम्ही ऑप्शनमध्ये जर ट्रेड करत असाल तर तुम्हाला 3:30 टायमिंग राहते, पूर्ण फुल टायमिंग राहते, 9:15-3:30, ठीक आहे. तर आता आपण परत आपल्या पॉईंटवर येऊ. हा झाला इथं तुम्हाला 20 डेजचा हा जो रेशो आहे हा ब्रेक झाला दिसला की तुम्ही ट्रेडमध्ये एंट्री मारू शकता, म्हणजे तुम्ही पोझिशनल. आता हे ट्रेडमध्ये एंट्री मारायचे पण प्रॉस्पेक्टिव्ह आहे. याचा जो डेटा आहे ना, याचा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी चौफेर दिशेने, जर सपोज जर तुम्हाला एखादी हॅमर दिसतं आणि चौफेर दिशेने जर तुम्हाला जर ट्रेड करायचं असेल तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, NSEच्या वेबसाईटला जायचं. कोणतं? NSE India. मी जाऊन दाखवतो तुम्हाला डायरेक्ट, जर डेटा अपडेट झाला आहे की नाही माहीत नाही. NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. थोडं जास्ती वेळ जेवढं डिटेलमध्ये सांगेन तेवढं तुम्हाला जास्ती गोष्टी लक्षात येतील. भरपूर जणांना शेवटी शेवटी बोर होऊन जातं, ते चालले जातात. सो लर्निंग इज मच मोर इम्पॉर्टंट, ट्रेडिंग हे नंतर. नवीन साईन जुन्या साईन स्टॉकमध्ये गेला, इक्विटीमध्ये गेला, तेजस नेटवर्क, तेजस नेटवर्कला मी ओपन केला. बघा इथे तेजस नेटवर्कचे पूर्ण डिटेल आले, 31 रुपयांनी प्लस आहे. हा हाय वगैरे सगळं इथे पूर्ण डिटेल आले. इथं तुम्हाला व्हॉल्यूम दिसत आहे, हा दिसत आहे पूर्ण व्हॉल्यूम हा वाला.
हा सगळा डिटेल आहे इथं पूर्ण वॉल्यूम बघा, किती क्वांटिटी झाली आहे, किती झाला आहे, काय झाला आहे, इंट्राडे चा डिटेल आहे. आता याच्यामध्ये मी ते खाली जातो, पोजिशनल ट्रेडिंग वाल्यांसाठी हे खूप कामाचं आहे. ठीक आहे, हे बघा इथे दिसतंय तुम्हाला हे पर्सेंटेज. आज याच्यामध्ये पर्सेंटेज चेक करा तुम्ही, म्हणजे किती लोकांनी याला डिलिव्हरी घेऊन गेली आहे. हे जेव्हा डेटा पॉईंट कलेक्ट करताना तेव्हा आपली ॲक्युरेसी थोडीशी जास्ती वाढते. बघा 19 म्हणजे 19.5% लोकांनी आज ज्यांनी बाय केला त्याच्यापैकी नवीन एंट्री ही 19.59% लोकांनी या शेअरला पोजिशनल ट्रेड केला आहे, म्हणजे घेऊन गेले आहेत. ठीक आहे, 19 पॉईंट समथिंग. आता याला कशा पद्धतीने हे 19 पॉईंट म्हणजे नेमकं आहे काय, तर कशा पद्धतीने ट्रेड करायचं बघू आपण इथे. मला तिथे ठीक आहे ते जर आता याला आपल्याला काय करायचं, जा 1 मंथचा पिरियड सिलेक्ट सिलेक्ट पिरियड. आजची तारीख आहे 27, आपण करू सप्टेंबर 27 to 27. ठीक आहे, 1 मंथचा डेटा चेक केला है. हां आता 1 मंथचा डेटा आहे, त्या बघा आत्ता बघू याच्यामध्ये पोजिशनल ट्रेडिंगसाठी याचा रेशो काढायचा आहे आपल्याला, म्हणजे याचा सगळ्यांचा जो ॲव्हरेज रेशो जो आहे ना, एक मिनटं मी पेन ऑन करतो, या सगळ्यांचा जो ॲव्हरेज रेशो आहे हा इथपासून या पहिल्या तारखेपासून म्हणजे 30 महिन्याचा मिनिमम नाही, 30 तर ॲटलिस्ट 20 दिवसा तरी बघायचा आहे, कारण की 20 दिवसाचा डेटा चेक करतो ना, तो 20 दिवसाचा डेटामध्ये आपल्याला काय दिसलं पाहिजे, इथं ॲव्हरेजमध्ये 50% पाहिजे, 50% याचा ॲव्हरेजिंग निघाला पाहिजे. आता सगळ्यात हायेस्ट किती आहे, हायेस्ट दिसतं आहे सगळ्या डोळ्याला 51. ठीक आहे, 51, त्याच्यानंतर 50, म्हणजे या रेंजमध्ये सपोज जर मी जर मागचा डेटा जर चेक केला असं या रेंजमध्ये मला होल्ड इथे आहे 44, त्याच्यानंतर इथे 43, सॉरी सगळ्यात जास्ती 64 दिसतं आहे, इथं 64 आहे, त्यानंतर 53 आहे. पण आजचा जो डेटा आहे ना तो डेटा मग त्याच्यानुसार खूप कमी आहे. बघा सगळ्यात पहिले 16 आहे एका महिन्यापूर्वी आणि डायरेक्ट आज 19 आहे, फक्त 19 आहे 28 सप्टेंबर दिसतंय हा डेटा. आता पण ट्रेडेड क्वांटिटी बघा सगळ्यात जास्ती, हे बघा इथे टर्नओवर चेक करायचा, टर्नओवर आज सगळ्यात जास्ती यार, हा बघा टर्नओवर. ठीक आहे, त्याच्यानंतर हा इकडे टर्नओवर बघा, हे मोठे मोठे टर्नओवर दिसायचे, याचे ट्रेडेड क्वांटिटी चेक करा, 41 लाख समथिंग क्वांटिटी आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काबर हा रेशो बघायचा आहे, तुम्ही पोजिशनल जेव्हा ट्रेड करताना हा रेशो बघाल ना तर जास्त ॲक्युरेसी जनरेट होईल याच्याने. हा एक काम करतो मी, याची याची लिंक पाठवू का मी ग्रुपमध्ये, इथे इथे तुम्हाला जो सिम्बॉल पाहिजे ना तो सिम्बॉल तुम्ही बघू शकता. ग्रुपमध्ये पाठवण्यापेक्षा मी इथे शेअर करतो. ठीक आहे, तुम्ही नंतर इथे स्टॉकचं नाव चेंज करू शकता. आता याच्यामध्ये हा पर्सेंटेज चेक करायचा आहे. आता उद्याच्या याच्यासाठी हा होल्डिंगसाठी नव्हता. ठीक आहे, जसं या स्टॉकला कन्सिडर केलं 681, हे जे मोठे प्लेयर आहेत ना, हे मोठे प्लेयर आपल्याला अशाच पद्धतीने नाही का ट्रॅप करतात, त्याच्यामुळे आपल्याला खूप लक्ष द्यावं लागते. 680च्या वरती तो ज्या दिवशी क्लोज करेल ना, डेफिनेटली याच्यामधला हा जो रेशो आहे ना हा रेशो वाढेल. ठीक आहे, आता हा स्टॉक आपल्याला याची ॲव्हरेजिंग 50% पाहिजे आहे, पण 50% नव्हती आपण या स्टॉकला होल्ड करणार नाही पोजिशनली. ठीक आहे, सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से, लेट जम्प टू द नेक्स्ट पॉईंट. बघा ना किती कमी झालं, म्हणजे देर आर व्हेरी लो नंबर ऑफ सिरियस ट्रेडर्स. हॅमर लावू. ठीक आहे, आता त्याच्यानंतर
जसा हा व्हॉल्यूम चेक केला, व्हॉल्यूमचं परसेंटेज आपण चेक केलं, हे पोझिशनलवाल्यांसाठी परसेंटेज आहे, इंट्राडेमध्ये परसेंटेज चेक करायचा नाही, इवन बी टी एस टीवालेसुद्धा परसेंटेज चेक करू शकता, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कंडिशन्स ज्या आपण ज्या मेजर ज्या बघितल्या, त्या मेजर कंडिशन्स आपण इथे डिस्कस केल्या आहे, कारण की या फॉर्मेशनमध्ये त्या कंडिशन्स अर्ध्या कवर होतात, तरी मी सेपरेट मुद्दाहून लिहिलं की बाबा ते क्लिअर कट झालं पाहिजे. सो ट्रेंड शुड बी डाऊन ट्रेंड आणि शुड बी ॲट सपोर्ट ओनली, ही सगळ्यात मेजर कंडिशन आहे. त्याच्यानंतर कन्फर्मेशन कॅन्डल, हे फॉर्मेशन, हे जे आहे ना, हे फॉर्मेशन याच्यासाठी फॉर्मेशनमध्ये टाकलं आहे कारण की तो ग्रुप बनून मग तशा पद्धतीचं त्याचं फॉर्मेशन झालं पाहिजे, म्हणून ते फॉर्मेशनमध्ये लिहिलं आहे. अदरवाईज याच्यातल्या काही काही गोष्टी मी इथे कंडिशनमध्ये सुद्धा लिहू शकलो असतो. ज्यांना हवं आहे त्यांनी याचा एक स्क्रीनशॉट किंवा फोटो तुम्ही आत्ताच काढून घ्या, कारण की हे PDF वगैरे मी नंतर भले ग्रुपमध्ये शेअर करणार, पण आता तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची तर तुम्ही फोटो काढून घ्या. ज्यांनी नसेल काढला, ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी मला मागावं, मी त्यांना शेअर करेल. ओके okay. सो आता मला सांगा, आजचा हा जो टॉपिक आहे, जे काय आपण शिकलो हॅमरमध्ये, याच्यामध्ये काही डाऊट असेल तसा विचारा, मी परत मग काही परत पॉईंट ॲड करतो, समजावून सांगतो. मी चार्टवर जातो त्याच्यानंतर. मंगेश सर, तुम्हाला पॉईंट समजला का आजचा? थोडा थोडा समजला. पुन्हा 100% माझ्या डोक्यामध्ये जात नाही, पण तो म्हणजे नॉलेज येत आहे सर थोडा थोडा. ठीक आहे, तुम्ही हे लिहित आहे का सर जे सांगतोय ते? नाही, मी ते पॉइंट्स लिहित आहो सर. मी ते पॉइंट्स लिहा सर, म्हणजे तुम्हाला समजेल. सर मी काय म्हणतो, काही रेकॉर्डिंग किंवा काही तुमच्याकडे डाटा असेल तो पण सेंड करा ना. हेच जे करा, किंवा ज्यांनी इंडिव्हिज्युअली पाठवले तरी चालेल सर, कारण आम्हाला थोडं वाचत राहिलं किंवा त्याच्यामध्ये राहिलं थोडं इझी जाईल समजायला. नाही आता हे जे सेशन जे आहे ना, हे आजचं मी रेकॉर्ड केलं आहे, हे मी पाठवतो परत तुम्हाला. चालते सर. हा, आणि काही तुमच्याकडे डाटा वगैरे असेल ना त्या संबंधात तोही पाठवले तरी चालेल, थोडं वाचायसाठी नाही का सर. ठीक आहे, चालेल, पाठवतो. प्रवीण सर, तुम्हाला काही डाऊट, काही प्रश्न? नाही सर, डाउट नाही. ओके, ठीक आहे. जितेंद्र सर, तुम्हाला? नाही नाही, ठीक आहे. ओके, डन. ठाकरे सर, तुम्हाला काही प्रश्न आहे याच्यावर? हॅलो ठाकरे सर, आवाज येत आहे? मी 5 मिनिटात तुम्हाला चार्टवरी गोष्ट समजावतो. आज बँक निफ्टीमध्ये एकदम मस्त लेवलर हॅमर बनली होती बघा. हे बघा, ही बँक निफ्टी आणि इथे बनली ही हॅमर, ठीक आहे. सो या हॅमर, ही हॅमर प्रॉपर सपोर्टला बनली आहे बघा. ही ट्रेंड लाईन जर मी एक्सटेंड केली, किंवा इथे हा जो झोन आहे, या झोनच्या इथे मार्केट वरती गेलं तर प्रॉपर खाली आलं, आणि त्याच्यानंतर इथे हॅमर बनवली. या हॅमरला इथे ट्रेड इनिशिएट केला मी. आता जसं मी मगाशी एक पॉईंट बोललो होतो की मी सेकंड कॅन्डलला माझा पहिला ट्रेड भरपूरदा एक्झिट मारतो, त्याचं कारण काय आहे हे बघा. इथे मी माझा ट्रेड इनिशिएट केला, जसा हॅमरचा हाय ब्रेक झाला तसा माझी विंडो ओपनच होती, मी ऑर्डर पंच केला. हॅमर इथपर्यंत गेली बघा, कन्फर्मेशन दुसरी कॅन्डल डायरेक्ट बघा या लेवलला, म्हणजे 38,017 रेंजला वगैरे गेली आणि परत खाली आली होती. परत इथपर्यंत आली होती बरं ती, म्हणजे जवळजवळ किती 50-60 पॉईंट खाली आली होती आणि नंतर थोडी वरती येऊन क्लोज गेली. तर मी काय केलं, इतक्यात त्या ट्रेडला एक्झिट मारून टाकला. एकदम टॉपला तर एक्झिट नव्हतं, पण इतक्यात मी कुठेतरी एक्झिट मारून टाकला आणि परत एंट्री मारली. जशीही कॅन्डल ओपन झाली दुसरी खालून इथे, तर या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या वरतीची ओपनिंग झाल्याबरोबर परत मी एंट्री मारली होती इच्यामध्ये. पण इच्यामध्ये एंट्री मारल्यानंतर नाही का, मला इथं थोडं थांबावं लागलं होतं. हे इथं रेंज बनवली पा मार्केटनी, इथं रेंज बनवली. माझा SL तर हाच होता, बिलकुल स्ट्रिक्ट SL होता. SL माझा हिट झालेला नाही, पण माझा कसं आहे ना, प्रॉफिटही खूप ट्रॅक झाला नाही. का बरं माहिती आहे का, कारण की मी इथं ऑलरेडी माझी एक क्वांटिटी काही एक्झिट मारली होती, म्हणजे 100% क्वांटिटी एक्झिट मारली होती. इथला माझा थोडासा प्रॉफिट बुक केला होता, त्याच्यामुळे मी इथं मस्तपणे सस्टेन बसलो होतो.
माझा बिलकुल त्याच्यामध्ये लॉस झालाच नाही हा एवढ्या ह्याच्यामध्ये, जरी थोडासा टाइम डिके झाला असेल, पण इथून नंतर परत सपोर्ट घेतला, परत हा हाय ब्रेक केला, कंटिन्युअसली रॅली आहे बघा, नॉनस्टॉप रॅली भेटली, नॉनस्टॉप रॅली भेटली, मी या सपोर्टला माझी पोझिशन एक्झिट मारली, एक्झिट इथं नसती मारली अजून मला वरची रॅली भेटली असती, पण मी याला इथे एक्झिट मारून टाकली. त्याच्यानंतर ही जी रेड कॅन्डल बनली ना, ही रेड कॅन्डल परत इथं जेव्हा वरती जायला चालू झाली ना, तर मी खूप छोटीशी क्वांटिटी इथं परत बाय केली एकदम, म्हणजे पहिले जर माझी 100 क्वांटिटी असेल तर नंतर मी फक्त इथं 25 क्वांटिटीचा ऑर्डर पंच केला. कधी? जेव्हा ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला. आता ह्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला म्हणजे काय माहिती आहे का, पूर्ण झोन दिसता हावाला हा ब्रेक केला. हा ब्रेक केल्याबरोबर हा सगळ्यात पहिले जो हाय बनवला होता, जे मी इथे एक्झिट मारली त्यानंतर परत वरती गेली होती, सो हा हाय ब्रेक केला म्हणून मी एंट्री मारली याच्यामध्ये. सो एंट्री मारल्यानंतर मॅक्झिमम टाईम असंच होते की डेचा जो क्लोज राहते ना, त्या डेच्या क्लोजपर्यंत गेली होती, प्रिव्हियस डेचा क्लोज. जो आजचा क्लोज पण इथे वेगळा दिसत आहे, पण चार्टवर वेगळी प्राईस दिसत आहे ना, तर काल चार्टवर जी प्राईस दिसत होती ना 350 समथिंग, तर त्या प्राईजपर्यंत बिलकुल जसा टच झाला तसा माझा नाही का याला इथे एक्झिट झालो. मी ही पूर्ण कॅन्डल रेड बनली आणि मी डायरेक्ट इथे एक्झिट होऊन गेलो, कारण की मला असं लक्षात आलं की अरे इथं एक पॅटर्न फॉर्म झालेला आणि हाय टेस्ट केला, त्यामुळे आता मार्केट खाली होऊ शकते, तर मी एक्झिट मारली पोझिशन. दिस इज वॉटर लॉजिक. आणि ही झाली हॅमर. ह्या हॅमरमध्ये आता तुम्ही जर कन्फर्मेशन चेक कराल तर कन्फर्मेशन आहे आपल्याकडे, ग्रीन कॅन्डलही तयार आहे, एकदम सपोर्टलाही बनलेली आहे, कॅन्डलचा कलर कोणत्या असो रेड ग्रीन ऑल इज ओके. सो दिस इज वॉट अ हॅमर एक्झॅक्टली. ठीक आहे, दिस इज डन फॉर द टुडे हॅमर. आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाईज वी वाइंड अप फॉर टुडे. जितेंद्र सर, प्रवीण सर, तुम्हाला काय याच्यामध्ये असेल तर विचारा. नो क्वेश्चन सर, थँक यू. नो क्वेश्चन. समजला सर हॅमर? हो हो, फार छान पद्धतीने. यस, तुम्हाला माहिती पण घेतली आहे त्यांची. ओके, तुम्हाला माहिती होते हॅमर? नाही नाही, डिटेल नव्हतं माहीत. ओके, म्हणजे हॅमर हा प्रकार माहित होता, पण हे जे डिटेल आपल्याकडे कुठल्या पद्धतीने तो फॉर्म होतो, अच्छा, आणि कुठल्या लेवलला तो असायला पाहिजे, त्याची काय इम्पॉर्टन्स आहे, हे डिटेल नव्हती माहिती. म्हणजे नॉट नेसेसरी की हॅमर झाली. काय म्हटलं सर? युट्यूब चॅनल मध्ये हॅमर बघितलं होतं, पण ते कल्पना स्पष्ट नव्हती झाली, आता झाली सर ती. अच्छा अच्छा. नाही, यूट्यूबवरती सर काय थोडे 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 व्हिडिओ राहतात. आता मी सुद्धा जर सपोज जर यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करेन ना, तर मी सुद्धा एवढ्या डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड नाही करू शकणार सर, कारण की बघणारही नाही एवढा मोठा व्हिडिओ जर मी टाकला, तर त्याच्यामुळे मी याच्यातले मेन मेन पॉईंट हायलाईट करेल आणि टाकेल. पण त्याच्यातला नाही का सर, त्या हॅमरमध्ये तुम्हाला घुसावं लागेल ती हॅमर कशा पद्धतीची फॉर्म झालेली आहे, ट्रेडिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा हॅमरला बघावं लागेल की प्रिव्हियस ट्रेंड कुठला होता. आता जसं याच्यामध्ये या हॅम एक मिनटं ही बँक निफ्टी तयार झाली, बँक निफ्टीमध्ये इथे हॅमर तर तयार झाली, पण हा प्रिव्हियस ट्रेंड डाऊन ट्रेंड होता. आता बघा मी का बरं हॅमरला ट्रेड केला सर, कारण की हा इथला पहिला जो ट्रेंड होता ना हा बुलिश होता, हा बुलिश ट्रेंडवरून शॉर्ट टर्म डाऊन ट्रेंड तयार झाला, शॉर्ट टर्म डाऊन ट्रेंडमध्ये इथे हॅमर तयार झाले. सो ह्याचा प्रॉफिट बुकिंग सर इथं रिफ्लेक्ट होते, याचा पूर्ण प्रॉफिट बुकिंग हा इथे रिफ्लेक्ट झाला. त्याच्यामुळे या हॅमरमध्ये मला कन्फर्मेशन कुठं कुठं भेटलं मी तुम्हाला सांगतो. ही हा जो झोन दिसते हा छोटासा हा पहा, हा 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 झोन दिसते ना, या झोनला सर ब्रेक केला आहे. आणि जेव्हा या कॅन्डलचा लो आता 5 मिनिटामध्ये आहे, या कॅन्डलचा लो जसा यांनी सर ब्रेक केला ना, तसा तुम्हाला एकदम थोडासा कॉन्फिडन्स येतो की यस, ही हॅमर आता प्रॉपर रिॲक्ट करणार आहे. सो त्याच्यामुळे या हॅमरला एंट्री मारायची आहे. म्हणून आपल्याला हॅमरचं बिहेवियर अंडरस्टँड करायचं, इथं बायरचं प्रेशर कसं आहे, प्रिव्हियस सेलरची ॲक्टिव्हिटी कशी आहे बा, आणि त्याच्यानंतर हा जो प्रिव्हियस जो डेटा आहे ना हा बघून घ्यायचा. हां, काय म्हणतात सर? ब्रेक झाला म्हणजे काय सर, म्हणजे ते जे आपण लाईन ड्रॉ केली होती त्याच्या खाली गेला असं गृहीत धरायचं का? हा, ब्रेक झाला म्हणजे जी लाईन वरती ड्रॉ केली असेल किंवा खालती ड्रॉ केली असेल तिच्या वरती खालती गेला म्हणजे ब्रेक झाला असं आहे ते. ब्रेक झाला. ओके, ठीक आहे सर. सो वाइंड अप करायचं आज. तर तुम्ही सर ग्रुपमध्ये चार्ट पोस्ट करा हॅमरचा, हॅमर सर्च करा आणि हॅमरला पोस्ट करा, कुठल्याही स्टॉकमध्ये कुठ बँक निफ्टीत कशात असो तुम्ही त्याला ड्रॉईंग करा आणि त्याला पोस्ट करा.
चालेल, नसेल समजले याच्यातले काही पॉइंट परत उद्या क्लिअर करतो. थँक्यू. ओके सर, एक रिक्वेस्ट होती. येस येस बोला सर. ते आता एक याचं जे रेकॉर्डिंग केलेलं आहे सर, ते प्लीज सेंड करा. हां, याचं रेकॉर्डिंग मी अपलोड करतो सर. हो सर, प्लीज. ओके, येस येस. चलो, बाय बाय ऑनलाईन, गुड नाईट.